नमस्ते, मी भाग्यशाली माळी आपल्यापुढे स्त्री सुरक्षा काळाची गरज यावर आपले मनोगत व्यक्त करतो। स्त्री सुरक्षा काळाची गरज या विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करणे अगोदर स्त्री म्हणजे काय यावर प्रकाश टाकावा असं मला वाटतं। मैं नारी हूँ, मैं स्त्री हूँ, मैं कलवारी हूँ, मैं दर्शन हूँ, मैं दर्पण हूँ, मैं श्रीमद भगवद गीता हूँ, मैं बलिदान की गाथा हूँ, मैं सीता हूँ, मैं द्रौपदी हूँ। इस पुरुषों की दुनिया में कैसी नीति दिखलाई है, कभी जुए में हार गए तो कभी अग्नि परीक्षा दिलवाई है, अशी अवस्था आपल्या भारत देशातील स्त्रियांची झालेली आहे। कधी तिला जीन्स पॅन्ट घातल्यामुळे मारलं जातं, तर कधी तिला दोन मुली का झाल्या म्हणून मारलं जात आहे, तर कधी तिच्याकडून जनावरासारखं काम करून घेतलं जातं, तर कधी तिला घरातल्या झाडूप्रमाणे मान दिला जातो। मग आमच्या या देशाला स्वातंत्र्य मिळून सहस्र वर्ष जरी पूर्ण झाली तरी सुद्धा आमच्या या देशातील एक स्त्री सुरक्षित नाही याची मला खंत आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा आपल्या या देशाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हा या भारत भूमीवर विविध सत्तांचा आतंक माजला होता। दिन दहाडे आया बहिणींच्या आबरू लुटल्या जायच्या, जिला घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, एक स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्या स्त्रीला बाहेर चप्पल घालण्याचाही अधिकार नव्हता। अखेर आमच्या या देशातील स्वतंत्र चळवळीला सुरुवात झाली आणि आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु एक आमच्या देशातील स्वातंत्र्य मिळालंच, परंतु एका स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं नाही। आणि जर आमच्या देशातील स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं असतं तर 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून जिवंत पेटून दिलं गेलं नसतं। दिल्ली सारख्या ठिकाणी निर्भया नावाच्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत मारलं गेलं नसतं। भुकटेसारख्या ठिकाणी जिवंत अत्याचार करून तिला तिचे तुकडे तुकडे करून विहिरीत फेकून दिले गेले नसते। आणि एक डॉक्टर प्रियंका रेड्डी नावाच्या महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत पेटून दिले गेले नसतं। तरी सुद्धा आमच्या या भारत देशातील न्यायव्यवस्था म्हणते की आम्ही आमच्या स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी विविध कायद्यांची निर्मिती केली गेली। या कायद्यांची निर्मिती केली गेलीच, परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणी झाल्याचं आम्हाला कुठेही दिसून येत नाहीये। कोपरगाव येथील एका नारा धामाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, परंतु त्यांना फाशी झाल्याचं आम्हाला दिसून येत नाही। त्यांना फाशी देण्याचं आव्हान आम्हाला बघायला मिळतं। आमच्या या देशात एक स्त्री तर सुरक्षित नव्हतीच, परंतु ती स्त्री आज एका आईच्या गर्भातही सुरक्षित नाही। आम्हाला कळलं की आज एका स्त्रीच्या गर्भामध्ये मुलगी आहे, तर आम्ही त्या मुलीला जगात येण्या अगोदरच मारून टाकत आहोत। म्हणूनच म्हणतो की कशी उमलतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर, कसा पेटेल दिवा अशा पणत्या फोडल्यावर, आणि सांगा कशी घडेल जिजाऊ आणि सावित्री अशा मुली गर्भातच मारल्यावर। शिवाजी आपल्या या भारत देशात 100% आरक्षण आहे। आपल्या भारत देशात स्त्रियांसाठी 100% संरक्षण आरक्षण तर आहेच, परंतु 0% संरक्षण आहे। परंतु जिजाऊंनी त्या काळी 0% आरक्षण दिलं होतं, परंतु 100% संरक्षण दिलं होतं। म्हणूनच शिवाजी महाराजांनी राजनगावच्या पाटलाने दिन दहाडे त्या स्त्रीची आबरू लुटली होती। शिवाजी महाराजांनी तेच हात दोन्ही हात शिवर चौकात कलम करून स्त्रियांसाठी सुरक्षितता प्रस्थापित केली होती। आज आपल्या या देशात आमच्या पोलीस बांधवांनी हैदराबादातील एका नराधमांना एका एन्काउंटर केल्याबद्दल त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे, आमच्यासाठी एक शोकांतिका आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, पराव्य नारी रुक्मिणी समान, म्हणजे परकी नारी ही रुक्मिणीचा अवतार आहे, साक्षात रुक्मिणीचा अवतार आहे। परंतु आजच्या या असुरक्षित समाजात असं म्हटलं जातं, पराव्या नारी यात्रेतल्या खेड्या समान। आजच्या या अशा भावना आपल्या देशात विकसित झाल्या आहेत, कारण आजच्या युवकांचा मेंदू हा व्हॉट्सअपच्या स्टेटस राहिलेला आहे आणि फेसबुकच्या मार्गदर्शकांनी हस्तक केला आहे। आजच्या युवकांचा मेंदू हा आसाराम आणि राम रहमान सारखा गोंधळ झाला आहे। आजच्या या समाजात एक बहीण दुसऱ्या भावाला राखी बांधते आणि आपल्या आयुष्यभर संरक्षण करण्याचं वचन मागते, तसा भाऊ तिला वचनही देतो। परंतु तोच भाऊ वचन दिल्यानंतर रस्त्याने एक मुलगी दुसऱ्याची बहीण रस्त्याने जात असेल तर तोच भाऊ त्या बहिणीकडे मान मोडेपर्यंत पाहतो। अशा या योगाच्या भावना आमच्या या बदलल्या पाहिजेत असे आव्हान आमच्या समोर तरुणांसमोर आहे। आजच्या या देशात आंध्र प्रदेशमध्ये एक कायदा लागू करण्यात आला आहे की जर एका स्त्रीवर अत्याचार केला गेला तर त्या नराधमास 21 दिवसांच्या आतमध्ये फाशी देण्यात येईल। आणि जर हाच कायदा आमच्या या देशात विकसित केला गेला, आमच्या देशात आणि देशातील प्रत्येक घटक राज्यात लागू करण्यात आला, तर कोणाचीही आणि कोणत्याही स्त्रीकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत होणार नाही। शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात एका मावळ्याने त्यांच्यासाठी एक स्त्री नजराणा म्हणून भेट केली होती, परंतु शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला पाहून
असे उत्तरले की आमचे आई साहेब जर का इतक्या सुंदर राहिल्या असत्या तर आम्ही किती सुंदर राहिलो असतो। आजच्या या आपल्या समाजामध्ये एक स्त्री चालली असेल, एक स्त्री रस्त्याकडून जात असेल, तर एक तरुण दुसऱ्या तरुणाला म्हणतो की आम्ही आजचे तरुण तर घे मजा करून, आम्ही आहोत आजचे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील करून। परंतु त्याच तरुणाने असे म्हटले पाहिजे की आम्ही आजचे तरुण समाजसेवा करून मरून अत्याचारास टाकू मारून, अत्याचारास टाकू पडून, तेव्हा स्वतःला म्हणू या देशाचे तरुण जेव्हा या सत्तेला महासत्ता टाकू करून। अशी विचारधारा आपल्या या प्रत्येक तरुणामध्ये रुजली पाहिजे अशी आशा व्यक्त करतो आणि सांगतो जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद।